वेलकम टू द सपना होम स्कूलिंग चॅनल. नमस्कार मित्रांनो, मी रवींद्र. आज आपण पुनर्रचित स्थिती अभ्यासक्रम 2022-23 इयत्ता 9वीचा विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयाची जी उत्तर चाचणी आहे ना ती पाहणार आहोत आपण. तर 25 गुणांची उत्तर चाचणी आणि एक तास वेळ सोडवण्यासाठी दिलेली आहे. बघूया सूचना, बघूया काय दिलेले आहेत. सर्व प्रश्न सोडवणे आवश्यक आहे. उजव्या बाजूचे कंसातील अंक गुण दर्शवतात, हे अंक गुण दर्शवतात. आवश्यक तेथे अचूक व नामनिर्देशित आकृती काढावी. प्रत्येक बहुपर्यायी प्रश्नासाठी अचूक उत्तराचा केवळ पर्याय क्रमांक लिहावा. चला प्रश्न पहिला अ. आमच्यामध्ये वेगळा कोण? मीठ, सोडा, कापूर आणि मोरचूद. तर कापूर हा वेगळा आहे. ओके, मीठ, सोडा, मोरचूद हे एका कॅटेगरीत येतात. कापूर हा हवेत नॉर्मल ठेवला असता त्याचं बाष्पीभवन होऊन जातं, त्यामुळे तो गटात न बसणारा शब्द आहे. पुढील आकृत्या पाहून रेणूमधील रासायनिक बंधाचा प्रकार कोणता ते लिहा. आता इथे बघा, इथे हायड्रोजनचे दोन अणू एकमेकांना चिकटलेले दिसतात इथे आपल्याला, तर ह्याला सहसंयुज बंध म्हणतात आणि ह्याला आयनिक बंध म्हणतात. ओके, हे NaCl अणूचं दिलेलं रूप आपल्याला. चला पुढे जाऊया. आता आपण खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. ऑक्सिजनचा अणुअंक 8 आहे. या मूलद्रव्याचे इलेक्ट्रॉन स्वरूपण दर्शवणारी आकृती काढा. तुम्ही आकृती जरा अजून नीट काढू शकता. बघा, हा ऑक्सिजनचं केंद्रक आहे. इथे प्रोटॉन्स आहेत, न्यूट्रॉन्स आहेत. इथे पहिल्या कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन आहेत आणि दुसऱ्या कक्षेमध्ये 6 इलेक्ट्रॉन आहेत. ओके, सोबतच्या आकृतीत दिसणाऱ्या परिसंस्थेचे नाव लिहा. या परिसंस्थेमधील 2 प्राथमिक भक्षकांची नावे लिहा. तिथे बघा आपल्याला काय दिसतं, जंगल दिसतंय, इथे जिराफ आहे. तर परिसंस्था काय आहे, हा आता हा गवताळ प्रदेश आहे इथे. आणि प्राथमिक भक्षक कोण आहे तिथे, तर गाय, हरिण, ससा, जिराफ, हे काळवीट हे दिसतंय ते, हे प्राथमिक भक्षक आहेत. आता पुढे जाऊ. एका वाक्यात उत्तरे लिहा. आकारानुसार पुढील सजीवांची चढत्या क्रमाने नावे लिहा. तर बघा, जीवाणू, कवक, विषाणू, शैवाल. तर इथे विषाणू सगळ्यात लहान असतो, विषाणू नंतर जीवाणू, त्याच्यानंतर कवक आणि त्याच्यानंतर शैवाल. आता पुढचा प्रश्न बघा काय दिलेला आहे. खालील आकृतीवरून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. ही आकृती, इथे आम्ल वर्षा दिले, आम्ल दिले, ऑक्साईड आहे, इंधन ज्वलन दिलेलं आहे, प्राणी व वनस्पतींची हानी होते. मुळात काय दिलंय की इंधन ज्वलनामुळे ऑक्साईड्स हवे जातात, म्हणजे SO2, NO2 आणि CO2, आणि ऑक्साईड्स आम्लाच्या रूपामध्ये पावसातूनच्या पाण्यात खाली पडतात, त्यामुळे प्राणी व वनस्पतींची हानी होती. तर कोणत्या वायूंचे ऑक्साईड हवेत मिसळतात, तर सल्फर, कार्बन, नायट्रोजन आणि कार्बन. बघा, सल्फर, नायट्रोजन आणि कार्बन. पडणारे आम्लयुक्त पावसात कोणत्या प्रकारचे आम्ल असते, तर सल्फ्युरिक आम्ल, नायट्रस आम्ल किंवा नायट्रिक आम्ल असते. त्याच्यानंतर आम्ल वर्षाचा होणारा परिणाम सांगा. ओके, तर परिणाम काय होतो, तर शहरातील दुर्गंधी पसरवणाऱ्या कचऱ्याची आम्ल वर्षाचा होणारा परिणाम, याचं उत्तर मी इथे लिहिले सुटसुटीत. आम्लयुक्त पावसामुळे मृदेची आम्लता वाढते, तसेच पाण्याच्या साठ्याची आम्लता वाढते, म्हणजे पाणी आणि माती दोघांचं पण नुकसान होतं बऱ्यापैकी. आता शेवटचा प्रश्न काय बघा. कशा प्रकारचे प्रदूषण टाळण्यासाठी तुम्ही काय कराल, तर शहरातील दुर्गंधी पसरवणाऱ्या कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावावी. आणि कोणत्याही केरकचऱ्याचं ज्वलन करू नये, कारखान्यातून होणाऱ्या उत्सर्जनाचं कमीत कमी उत्सर्जन व्हावं, जेणेकरून म्हणजे जितकं जास्त इंधन ज्वलन होईल, जितकं जास्त आपण गाड्या वापरणार, जितकं जास्त आपण केरकचरा जाळणार किंवा डोंगर पेटवणार, तर त्यामुळे ज्वलनाच्या रूपाने ऑक्साईड्स हवेत मिसळतात. तर या पद्धतीने कोणतंही ज्वलन हे कमीत कमी करावं, चुली वगैरे कमी पेटवाव्यात, जेणेकरून अशा प्रकारे जे ऑक्साईड्स हवेत मिसळणार नाही त्याची आपण काळजी घेणार. तर पुढचा प्रश्न काय. खालील आकृतींचा चौकटीत चुकीची नावे दिली आहे, ती दुरुस्त करून लिहा. तर इथे बघा, हे काय H2O. ओके, तर इथे बघा, समपरासरी, अवपरासरी आणि अतिपरासरी लिहिलेली आहे. तर हे पहिलं जे आहे ना, हे अतिपरासरी आहे, म समपरासरी आहे आणि हे अवपरासरी आहे. चला पुढचा प्रश्न बघू. 6वा प्रश्न, मॅग्नेशियम क्लोराईडचे रेणूसूत्र तयार करण्याच्या पायऱ्या कोणत्या. ओके, तर मॅग्नेशियम म्हणजे Mg, क्लोरीन म्हणजे Cl. इलेक्ट्रॉन संयुपन काय यायचं, 2, 8, 2, म्हणजे पहिल्या कक्षेत 2 आहेत, दुसऱ्या कक्षेत 8 इलेक्ट्रॉन आहेत, तिसऱ्या कक्षेत 2 आहेत. आणि क्लोरीनचं इलेक्ट्रॉन स्वरूपण काय आहे, तर पहिल्या कक्षेत 2 आहेत, दुसऱ्या कक्षेत 8 आहेत, तिसऱ्या कक्षेत 7 आहेत. तर बघा, या अशा पद्धतीने 2, 8 आणि मग इथे हे 7 आहेत. ओके, इलेक्ट्रॉन्स आहेत कक्षांमध्ये. आणि या मॅग्नेशियमच्या याच्यामध्ये पहिल्या कक्षेत 2, मग 8 आणि मग शेवटच्या कक्षेत 2 आहेत. ओके, तर मग
तर याचा बंद होण्यासाठी जो क्लोरीनचा एक अणू आहे ना, तो मॅग्नेशियमच्या क्लोरीनच्या दोन अणूंना मॅग्नेशियमचा एक अणू आपली एक एक इलेक्ट्रॉन जो बाह्य कक्षेतला आहे तो देतो आणि मग आठ आठ ठेव पूर्ण होतात. ओके, म्हणून याचं सूत्र काय होतं, MgCl2 होतं. ओके, तर हे सूत्र होतं तयार याचं. आता बघा, सहसंबंध ओळखून जोडी पूर्ण करा. मनोरा काय, अमिबा प्रोटिस्टा जीवाणू मोनेरा, होकायंत्र सूची चुंबक आणि दारावरची बेल विद्युत चुंबक. ओके, दोघांमध्ये फरक आहे. होकायंत्रामध्ये सूची चुंबक असतो आणि दारावरच्या बेलमध्ये विद्युत चुंबक असतो. आता पान तीन वरती प्रश्न आठवा. शास्त्रीय कारणे लिहा. चार गुणांसाठी म्हणजे एका प्रश्नाला दोन गुण आहेत. कॉलिडोस्कोप मध्ये नक्षीदार रचना तयार होतात, याचं कारण काय? तर बघा, कॉरिडोस्कोपचे खास वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये एकदा तयार झालेली रचना पुन्हा तयार होत नाही. प्रत्येक वेळी दिसणारी रचना नक्षीदार असते कारण प्रकाशाच्या परिवर्तनाच्या गुणधर्मानुसार अनेक प्रतिमा तयार होऊन नक्षीदार रचना तयार होतात. प्रश्न दुसरा, सर्दी झाली असता शिंकताना हातासमोर नाकासमोर रुमाल धरावा. तर सर्दीमुळे नाकातील स्त्राव व त्यातील विषाणू हवेमध्ये फिसकारले जातात कारण सर्दीमध्ये शिंक होते आणि ते जे शिंकताना जे विषाणू आहे ते हवेमध्ये फिसकारले जातात, त्यामुळे इतर लोकांना संसर्ग होऊ शकतो. म्हणून शिंकताना नाकासमोर हात रुमाल धरावा. कोरोना काळात तर आपण आता सर शिकूनच गेलेलो आहे की मास्क लावणे किंवा रुमाल नाकासमोर धरणे. पुढचा प्रश्न, नववा प्रश्न बघा काय, ताऱ्यांच्या निर्मितीच्या टप्प्यांचा योग्य क्रम लावा. तर पहिलं बघा, तापमान व घनता वाढते, अणुऊर्जा निर्मिती सुरू होते, वायूचा गोल स्वयंप्रकाशित होतो आणि तप्त वायूचा गोल तयार होतो. त्याच्यामध्ये पहिलं काय, तर तापमान व घनता वाढते, तप्त वायूचा गोल तयार होतो, मग अणुऊर्जा निर्मिती सुरू होते आणि वायूचा गोल स्वयंप्रकाशित होतो. अशा पद्धतीने तारा तयार होतो. दहावा प्रश्न काय बघा पुढचा, खालील आकृतीत प्रकाशाचे परिवर्तनाचे प्रकार आहेत, त्यांचे निरीक्षण करून फरक स्पष्ट करा. आता इथे दिसतं आपल्याला अ आकृतीमध्ये नियमित परावर्तन दिसतं आणि इथे ब आकृतीमध्ये अनियमित परावर्तन दिसतं आपल्याला. तर बघा, सपाट व गुळगुळीत पृष्ठभागावरून होणाऱ्या प्रकाशाच्या परावर्तनास नियमित परावर्तन म्हणतात, तर खडबडीत पृष्ठभागावरून होणाऱ्या प्रकाशाच्या परावर्तनास अनियमित परावर्तन असे म्हणतात. तर परावर्तित किरण परस्परांना समांतर असतात आणि याच्यामध्ये अनियमित परावर्तनामध्ये परावर्तित किरण परस्परांना समांतर नसतात. आता शेवटचा 11वा प्रश्न, काय होईल ते सांगा किंवा लिहा. अतिप्रमाणात वेदनाशामक औषधांचे सेवन केले तर काय होईल? अतिप्रमाणात वेदनाशामक औषधांचे सेवन केल्यास चेतासंस्था, उत्सर्जन संस्था, यकृत यावर विपरीत परिणाम होतो व ऍसिडिटी होते. पुढचा प्रश्न काय, विद्युत घटाच्या दरम्यान विद्युत वाहक तार आणि बल्ब परिपथात जोडले तर परिपथ पूर्ण होऊन बल्ब प्रकाशित होईल. ज्वालामुखीचा उद्रेक झाला तर ज्वालामुखीच्या उद्रेकातून अनेक वायुरूप द्रव पदार्थ बाहेर पडतात, वायुरूप आणि द्रवरूप पदार्थ बाहेर पडतील, त्यामुळे प्रदूषण होईल व अतिशय उष्ण पदार्थ म्हणजे लावारस बाहेर पडून मोठ्या प्रमाणात जीवित व वित्तहानी होईल. तर मित्रांनो, ही प्रश्नपत्रिका आपली सोडून झालेली आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि अशीच व्हिडिओ पाहिजे असतील तर सपना झोन स्कूलिंग चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद.